आजच्या राजकारणात सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून चर्चा होत असते ती प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांची कधी कधी आनंदराज आंबेडकर देखील चर्चेत येत असतात कधी आंबेडकरांच्या घराण्यातील इतर लोकही चर्चेत येतच असतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळीबद्दल अनेकांना माहितीच नाहीये आजच्या या व्हिडिओतून आपण आंबेडकरांच्या वंशावळीबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव हो, आणि तुम्ही पाहताय बोल भिडू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव मेजर रामजी मालोजी सकपाळ आंबेडकरांचं मूळ आडनाव सकपाळ आणि मूळ गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड तालुक्यातलं आंबवडे हे गाव मेजर रामजी सकपाळ हे सैन्यात सुभेदार होते त्यांचा विवाह सातारा येथील सुभेदार मेजर असणाऱ्या धर्मा रामनाथ मुरबाडकर यांची कन्या भीमाताई यांच्यासोबत झाला रामजी आणि भीमाताई यांना एकूण चौदा अपत्य झाली पण त्यापैकी सात अपत्य अल्पवयातच दगावली होती रामजी आणि भीमाई यांच्या अपत्यांची नावं आणि त्यांचा वंश विस्तार आपण पुढील फोटोंमधून पाहू शकतो रामजी आणि भीमाई यांच्या आठव्या अपत्याचं नाव होतं बाळाराम नवव्या क्रमांकाची मुलगी तिचं नाव गंगाबाई दहावी रमाबाई अकरावे आनंदराव बारावी मंजुळा तेरावी तुळसाबाई आणि रामजी सकपाळ आणि भीमाई सकपाळ यांचे चौदावे आणि सर्वात धाकटे अपत्य म्हणजे भीमराव रामजी सकपाळ अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता पाहूया सकपाळ आडनावाचं आंबेडकर कसं झालं आणि डॉक्टर बाबासाहेबांचा वंशविस्तार कसा आहे बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महूचा रामजी सकपाळ तेव्हा मध्य प्रदेशातील नियुक्तीला होते ते पुढे ते साताऱ्यामध्ये आले सात नोव्हेंबर एकोणीसशे साली डॉक्टर बाबासाहेबांना शाळेत दाखल करण्यात आलं त्या काळी गावाच्या नावावरनं आडनावं लावण्याची पद्धत होती कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी म्हणजे भीमराव सकपाळ कृष्णाजी आंबेडकरांनी आपला आडनावच बाबासाहेबांचा आडनाव म्हणून जोडून टाकलं असंही सांगितलं जातं की बाबासाहेबांचं मूळ गाव आंबवडे असल्यामुळे बाबासाहेबांचं आडनाव म्हणून आंबेडकर लावण्यात आलं डॉक्टर बाबासाहेबांनी देखील हेच आडनाव पुढं कायम ठेवलं आणि इथूनच पूर्वाश्रमीचे सकपाळ घराणं आंबेडकर घराणं म्हणून ओळखलं जाऊ लागलं या घराण्याची ओळख भारतीय इतिहासाला घ्यावीच लागते ती डॉक्टर बाबासाहेबांच्या कामगिरीमुळेच आता पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंशविस्तार डॉक्टर बाबासाहेबांचं लग्न झालं ते भगिरीती भिकू धुत्रे यांच्यासोबत पूर्वाश्रमीचे भगिरीती लग्नानंतर रमाई झाल्या डॉक्टर बाबासाहेब आणि रमाई यांना एकूण पाच अपत्य या पाच अपत्यांपैकी चार अपत्यांचा मृत्यू अल्पवयातच झाला त्यांची नावं रमेश गंगाधर इंदू आणि राजरत्न यापैकी पाचवं अपत्य म्हणजे यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर आणि यशवंत आंबेडकर यांच्या पत्नीचं नाव मीराबाई यशवंत आणि मीराबाई यांना पुढे चार अपत्य झाली त्यापैकी तीन मुलं आणि एक मुलगी यातले पहिले प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर दुसऱ्या रमाबाई तिसरे भीमराव आंबेडकर आणि चौथे आनंदराज आंबेडकर आज हीच पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तिसरी पिढी म्हणून ओळखली जाते प्रकाश आंबेडकर रमाई तेलतुंबडे भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर या सर्वांचे आजोबा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंतराव आणि यशवंतराव यांची मुलं अर्थातच बाबासाहेबांच्या तिसऱ्या पिढीबाबत विस्ताराने माहिती घेऊया बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंत यांनी बाबासाहेबांचे विचार पुढे नेले ते बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते विचारवंत आणि पदाधिकारी होते भारतीय बौद्ध महासभेचे ते अध्यक्ष देखील राहिलेत चैत्यभूमीचे जनक तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य म्हणूनही त्यांना ओळखलं जात यशवंत उर्फ भैया साहेब आंबेडकर यांचं एकोणीसशे सत्याहत्तर पत्नी मीराबाई या देखील सामाजिक कार्यात सक्रिय आहेत यशवंत यांचे चिरंजीव म्हणजे प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर तर मुलगी रमाबाई आंबेडकर यापैकी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांना सक्रिय राजकारणी म्हणून आपण ओळखत असतो वंचित बहुजन आघाडीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राज्यसभा आणि लोकसभा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांच्या पत्नीचं नाव अंजली मायदेव सुधाकर मायदेव यांच्या त्या कन्या प्राध्यापक असणाऱ्या अंजली मायदेव आज सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या विचारवंत म्हणून ओळखल्या जातात प्रकाश आंबेडकर आणि अंजली मायदेव यांचे एकुलते एक पुत्र म्हणजे सुजात आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांची ही चौथी पिढी सुजात आंबेडकर यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स पूर्ण केला तसंच चेन्नईच्या एशियन जर्नलिझम कॉलेजमधून पत्रकारितेचं शिक्षण देखील घेतले सोबतच लंडनच्या रॉयल हॉलिवे युनिव्हर्सिटी मधून इलेक्शन कॅम्पेन्स अँड डेमोक्रेसी मध्ये मास्टर पूर्ण केले सुजातने आपल्या वडिलांप्रमाणे स्वतःची एक राजकीय ओळख देखील निर्माण केली आहे यशवंत उर्फ भैया साहेब यांचे दुसरे चिरंजीव म्हणजे भीमराव उर्फ दादासाहेब आंबेडकर भीमराव हे भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत तसंच ते समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नीचं नाव दर्शना आंबेडकर भीमराव आणि दर्शना आंबेडकर यांना एकूल ते एक, एक मुलगी असून तिचं नाव कृतिका कृतिका सध्या मुंबईमध्ये उच्च शिक्षण घेते आता बोलूया यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकरांच्या तिसऱ्या मुलाबाबत आनंदराज आंबेडकर असं त्यांचं नाव आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांची देखील स्वतंत्र अशी राजकीय ओळख आहे सामाजिक राजकीय प्रश्नांवर ते सातत्याने चर्चेत देखील असतात आनंदराज आंबेडकर यांच्या पत्नीचं नाव मनीषा आनंदराज आणि मनीषा यांना दोन मुलं असून त्यांची नावं साहिल आणि अमन अशी आहेत आता जाणून घेऊया यशवंतराव उर्फ भैया साहेब यांच्या एकमेव कन्येबाबत रमाताई तेल तुंबडे अशी त्यांची लग्नानंतरची ओळख प्रख्यात लेखक विचारवंत तथा मानवधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्या त्या पत्नी एक विचारवंत म्हणून रमाबाई तेलतुंबडे यांची देखील स्वतंत्र अशी ओळख आहे रमाताई आणि आनंद तेलतुंबडे यांना दोन मुली प्राची आणि रश्मी त्यापैकी प्राची तेलतुंबडे आंतरराष्ट्रीय टेनिस प्लेअर म्हणून ओळखली जाते अर्थात पुन्हा एकदा थोडक्यात संपूर्ण वंश विस्तार पाहूया रामजी सकपाळ यांचे चौदावे अपत्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे पुत्र म्हणजे यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर भैयासाहेब आंबेडकरांना चार अपत्य प्रकाश रमाताई भीमराव आनंदराज आणि हीच बाबासाहेबांची तिसरी पिढी तर प्रकाश यांचे चिरंजीव सुजात रमाताई यांच्या मुली प्राची आणि रश्मी भीमराव यांची मुलगी कृतिका आनंदराज यांची मुलं साहिल आणि अमन म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौथी पिढी सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू मुकुंदराव यांच्या पिढीने देखील आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली मुकुंदराव यांना अशोक दिलीप विद्याताई आणि सुजाताबाई अशी चार मुलं यापैकी अशोक आंबेडकर यांची मुलं संदेश आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर येथील राजरत्न आंबेडकर देखील राजकारणात सक्रिय असतात तर असा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंशविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा सन्मान करत सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांच्या पश्चात त्यांच्या पिढीने योगदान दिल्याचं दिसून येतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका